त्यांना स्टेज वरती घेऊन या, स्टेज वरती, स्टेज वर घेऊन या, स्टेज वरती या, इकडे इकडे वरती या, वरती या, वरती या, नीट त्यांना एकदम सन्मानपूर्वक वरती घेऊन या। सगळ्यांनी जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी, सगळ्यांना तिकडून सन्मानपूर्वक त्यांना वरती घेऊन या। त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी, बाकीचे आपापल्या ठिकाणी बसा। पोलिसांना मी विनंती करतो की सगळ्यांना, जे 10 लोक आहेत त्या ठिकाणी, 7-8 लोक, त्यांना या ठिकाणी घेऊन या। बाकी लोकांनी बसा बसा बसा, बाकी लोकांनी। त्यांना इकडे घेऊन या का, त्यांना विचारा मी येऊ का तिकडे। हॅलो, चे त्यांना इकडे घेऊन या का, त्यांना विचारा मी येऊ का तिकडे। हॅलो, चेक, हा ए, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा तुम्ही। मला वाटतं बाकी लोकांनी खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, करू नका। कार्यकर्त्याला विनंती आहे, खाली बसा, खाली बसा। इथं जे उभं आहे ना, यांना विनंती आहे, खाली बसा, खाली बसा ना। आले का सगळे, आले वरती, कोणाला या ठिकाणी काय आपले विचार काय मांडायचे आहेत। आज इकडे काळे झेंडे दाखवणाऱ्यांचं पण स्वागतच आहे, या इकडे, हा या, या इकडे या, काही काळजी नाही, आपलं काय म्हणणं आहे आम्हाला सांगा। या आज या ठिकाणी बघा कसं असतं। मला वाटतं तुम्ही काही काळजी करू नका, काय करणार नाही ते लोक। या इकडे, या साईडला। मला वाटतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये, ऐकून घ्या सगळ्यांनी, ऐकून घ्या, मला वाटतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे सरकार काम करत आहे। आणि हे जे तरुण या ठिकाणी आले, त्यांनी काही ठिकाणी जे आहे 7-8 लोक उभे राहिले, त्या ठिकाणी त्यांनी काळा झेंडा, काळी फीत जी आहे ती त्या ठिकाणी दाखवली, मला त्याच्याबद्दल काही नाही। पण त्याच्या मनामध्ये जी भावना आहे, मला वाटतं हे सगळे मराठा तरुण आहेत। आणि या मराठा तरुणांना, प्रत्येक मराठ्याला या महाराष्ट्रामध्ये जो गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लढतोय, झगडतोय, आज या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असा आपला मराठा तरुण आहे की त्याला आपल्या हक्काचं जे आहे ते अजूनपर्यंत मिळालं नाही। आज असे मराठा तरुण जे आहेत ते बेरोजगार देखील आहेत, त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन असेल त्या ठिकाणी जास्त फीस त्या ठिकाणी भरावी लागते। आणि हा मराठा समाजाचा घेऊन, हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे आंदोलन चालू आहे। मला वाटतं याही तरुणांची हीच मागणी त्या ठिकाणी आहे की बाबा, मराठा समाजाला जे आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। आणि मला वाटतं त्यांच्या मागणीमध्ये कुठलीच जी आहे ती मागणी जी आहे ती चुकीची नाही। या ठिकाणी, त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर
काळी फीत त्यांनी दाखवली. मला माहिती नव्हतं ती कुठल्या समाजाचे त्या ठिकाणी आहेत, कारण की प्रत्येक समाजाचे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत. पण तरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येकाला जे आहे हे आपलं म्हणणं जे आहे हे या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने म्हणण्याचा अधिकार या ठिकाणी आहेत. म्हणून हे तरुण त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर मी स्वतः त्यांना त्या ठिकाणी वरती बोलवलं, कारण की यांच्यापासून आपल्याला काय इथं पोचणार आहे का, झेंडे दाखवल्यामुळे काय होणार आहे का. पण त्यांनी त्यांची भावना जी आहे ही माझ्या माध्यमाने शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवली. मी त्यांना सांगितलं आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला मुख्यमंत्री असतील शिंदे साहेब, की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्या ठिकाणी घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे आहे हे त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला वचन देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि तेही तर या ठिकाणी जे आहे हे मला वाटतं याच्यामध्ये कुठलंही राजकारण जे आहे या ठिकाणी केलं नाही पाहिजे. या सगळ्या तरुणांनी मला भेटल्यानंतर पहिलं सांगितलं की आमचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे, बोलले तुम्ही. आणि मला वाटतं शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आपल्या सगळ्यांचा या पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम जर कोणी करू शकतं तर ते शिंदे साहेब त्या ठिकाणी करू शकतं. आणि आपल्याला आपलं हक्काचं आपल्याला आपलं हक्काचं. हा एक तरुण इकडे उभा, त्याला अजूनपर्यंत त्याचा नोकरी धंदा त्याची परिवार त्याचा परिवार पुढे कसा जाईल हे सगळे प्रश्न आहेत, विवंचनेमध्ये आहेत सगळे लोक. आणि साहजिकच आहेत की भावना ज्या आहेत या भावना ज्या आहेत या भावना सगळीकडे तीव्र आहेत. पण या तीव्र भावनेला साथ देण्याचं काम जे आहे ते माननीय शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत. आणि आता क्युरेटिव्ह पिटिशन देखील आपण कोर्टामध्ये मांडलेलं आहे, त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमाने देखील जे आहे हे मराठा समाज मागास कसा आहे हे मांडण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार या ठिकाणी करतं. मी आपल्याला आश्वासित या ठिकाणी करतो की आपण आणि कुणबे दाखले देखील मराठवाड्यामध्ये देण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. अगोदर कुणबी दाखले मिळत नव्हते, पण आता कुणबी दाखले देखील 26,000 कुणबी दाखले जे आहे ते फक्त मराठवाड्यामध्ये जे आहे हे लोकांना देण्याचं काम आपल्याच या सरकारने केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मराठा समाज प्रत्येक मराठा समाजाचा जो व्यक्ती आहे त्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब सगळेच मिळून, मला वाटतं याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही, याच्यामध्ये सगळे मिळून जे आहेत जर सगळे मिळून आपण कामाला लागलो आणि लागलेलोच आहोत तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन देखील आपल्याला या ठिकाणी करतो. आपण मला झेंडे दाखवले त्याच्याबद्दल काही नाही, पण हॅलो साहेब आम्ही या ठिकाणी आलो, श्रीकांत शिंदे साहेब आम्ही काय तुमचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो नाही, परंतु आमचं लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि आम्हाला विश्वास आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण फक्त एकनाथ रावजी शिंदे साहेब देऊ शकतात, बाकी कोणी देणार नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि आमचा विश्वास एक मराठा जय जिजाऊ. शिवराय.